बॅट वरती येऊ दिला, टायमिंग व्यवस्थित, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार। तर षटकार आलाय पुन्हा एकदा, धावसंख्या पाहायला मिळेल वेगानं, एकूण स्कोर पाहायला मिळते ते 33 रन्स, जिंकण्यासाठी 31 धाबीची आवश्यकता, 9 चेंडू 31 धाबा करू शकतात मैदानावरती। तर टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही अनेकशे विक्रम पाहिलेत, मागच्या वर्षी पनवेलमध्ये देखील एक विक्रम झाला, 6 बॉल 36 ची आवश्यकता असताना 5 बॉलमध्ये 36 धाबा चेस झाल्या, तर मागच्या वर्षी डोंबिवलीमध्ये हा इतिहास झाला, 36 धाबेची गरज असताना 6 बॉलमध्ये 36 धाबा चेस झाल्या। मागच्या वर्षी याच गावातील दीपू माळीनं पनवेलमध्ये जाऊन 6 बॉल 43 धाबा चेस केल्या, त्यामुळे इथे आतापर्यंत 9 चेंडू आहेत आणि 31 धाबा मोठी धावसंख्या नाहीये। स्वतःला सिद्ध करण्याची फक्त जिद्द असली पाहिजे, आम्ही करू शकतो हे मनात नेहमी ठेवलं पाहिजे आणि यावेळेस तो प्रयत्न सुरू आहे। अजून एक ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देतोय, लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क, 6 रन। थँक्यू डीजे, सामना पुन्हा एकदा ठरानाट्य परिस्थितीला, कारण मी मगाशी सांगितलं की स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ज्या खेळाडू मध्ये आहे तो खेळाडू कधीच अपयशी ठरत नाहीये आणि इथे तोच खेळ पाहायला मिळतोय। प्रयत्न करून चुकला तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास कधी चुकू नये, कारण ज्याच्या किंमत त्यालाच किंमत, आणि निश्चित इथे पाहायचं आहे ती हिंमत दाखवली आहे या खेळाडूनं। अर्थात 7व्या क्रमांकाचा पापा शेख स्वतःला सिद्ध करतोय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक इथे षटकार, पापा शेख ब्रँडेड स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टोकलेला हा तडाकेबंद षटकार। थँक्यू डीजे, काय जबरदस्त लांब 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 फेकून दिलं चेंडूला, निश्चित एवढे मोठे तडाकेबंद फटके पडल्यानंतर बाल देखील घाबरतोय मैदानावरती यायला, एवढे जोराचे फटके दिलेत पापा शेखने मैदानावरती। तर असं म्हटलं जात आहे, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। हौसला जर तुमचा बुलंद असला तर आयुष्यात कधी तुम्हाला